कोळी गावात माळीन गावची पुनरावृत्ती। एक मृत्यू तीन बेपत्ता। युद्ध पातळीवर काम चालू। नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। डोकावळे या ठिकाणी माळणी या गावाची पुनरावृत्ती झालेली आहे। या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे या गावावर एक शोकांतिका आलेली आहे। त्या ठिकाणचे ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत। त्या ठिकाणी त्यांनी लोकांचे जीव सुद्धा वाचवले आहेत। त्या जीव वाचवताना त्यांच्या सुद्धा शरीराला दुखापत झालेली आहे। त्या सविस्तर घटनेची माहिती आपल्याला दिली। काय झालं, रात्री 8:30 वाजता अचानक महापूर आल्यासारखं झालं आणि त्या ठिकाणी जवळजवळ 60 ते 70 लोक अडकले होते। आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता गावातल्या आमच्या तरुण मुलांनी सगळ्यांनी दोरीच्या साह्यानं ओढा पार करून त्या आमच्या मागासवर्गीय वस्तीतल्या लोकांना आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्या ठिकाणी ज्या आमच्यानं जो प्रयत्न झाला तो आम्ही प्रयत्न केला, आमच्यानं जो प्रयत्न झाला नाही त्याच्यामध्ये 4 माणसं मयत झाली, त्यामध्ये 1 बॉडी आमच्या हातात आली, 3 माणसाचे ढिगाऱ्याखाली लपलेली लपून राहिलेले आहेत, ढिगाऱ्याखाली जे अडकलेली माणसं आहेत तर प्रशासनानं त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करावा। आज आम्ही एकतर पुनर्वसन आमच्या गावचा जो काही असणारं जे काही सामुग्री होती जे काही कमवलेलं होतं ते आमचं सगळं इथल्या इथं राहिलेलं आहे। आम्ही आज पोरंबाळं घेऊन गुरंढोरं घेऊन आमचं गाव आम्ही सोडून आज आम्ही जिथं वाट रस्ता मिळेल जिथं राहायला जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही सगळे धावून गेलेलो आहे। आज या ठिकाणी कमीत कमी 22 माणसं जखमी आहेत। तर जखमींना शासनानं ताबडतोब दवाखान्यात नेऊन त्यांची तपासणी करून त्यांना दवा पाण्याची व्यवस्था करावी। आता राहिला प्रश्न आणि शासनानं आता तर आम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही, आमची शेतीवाडी तर राहिलेलीच नाही, शेतीवाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। काय आता शासनानं फक्त शासनाला आमची हात जोडून विनंती आहे की जे राहिलेली जी आमची जमीन जागा आहे ते आम्ही इथल्या इथं टाकून जाणार आहे। शासनानं आमचं कुठेतरी योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं, जेणेकरून ही जसे ह्याला आपल्या पुण्याला कोणतं गाव ते माळीन माळीन सारखी दुर्घटना परत आमच्या गावावरती होऊ शकते आणि 100% होणार आहे। तर शासनाने योग्य दखल घेऊन आम्हाला योग्य ते न्याय मिळावा ही शासनाला आमची कळकळची नम्र विनंती आहे, जेणेकरून सर्व जे सर्व माणसं जे आमचे आहेत त्याला दवाखान्यात वगैरे न्यायचे शासनानं दखल घ्यावी। शासनाला आमचे हात जोडून कळकळची आणि नम्रतेची विनंती ग्रामस्थांची आहे। त्याच पद्धतीनं आज आपल्या बरोबर पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार आहेत। त्यांनी या ठिकाणी कालपासून खूप मोठी मेहनत घेतलेली आहे। या ठिकाणी ज्यावेळी जाण्यासाठी मार्ग नव्हते त्यावेळी यातून मार्ग काढून त्यांनी त्या गावाला भेट दिलेली आहे। त्याचे अनुभव त्यांच्याजवळ आहेत, त्यांच्याजवळ आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की काय परिस्थिती या ठिकाणी आता उद्भवत आहे। गेले 2-3 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं हाहाकार माजवला होता। मिरगावला एक फार मोठी दुर्घटना घडली होती, तिकडेही सगळ्या लोकांचं आमचं लक्ष होतं आणि ढोकावळ्यामध्ये एक कसा तरी फोन या मंडळींचा आला आणि म्हणून आमच्या लक्षात आलं की ढोकावळ्यात काहीतरी घडले आणि सगळे रात्री लाईट नसल्यामुळं वीज नसल्यामुळं मोबाईल सगळे बंद होते। अशाही परिस्थितीमध्ये आम्हाला समजल्यानंतर आम्ही स्थानिक एक 15-20 लोक घेऊन त्या ठिकाणी गेलो, तिथली परिस्थिती बघितली, अतिशय भयानक परिस्थिती होती। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येत होता, एक अर्ध गाव मागासवर्गीयांची पूर्णपणे मलम्याखाली गेलेली होती आणि त्याच्यातले लोक मागासवर्गीय गावाचं संपूर्ण मलमा याने त्यात गाडले गेले होते। मराठा समाजातल्या सगळ्या लोकांनी त्यांना आपल्या दारात नेऊन त्यांना अन्न देण्याचं काम केलं, म्हणजे स्थानिक पातळीवर कसं हे करावं हे खरं ढोकावळ्याच्या मंडळींनी काल केलं होतं। आम्ही गेल्यानंतर आम्ही इतक्या हतबलपणे असह्यपणे बघत होतो, कालच्या दिवसाभरामध्ये निसर्गानं जेवढा कोप केल्यासारखा होता त्यामुळे काय करता येत नव्हतं। ढोकावळ्यात जिथं आम्ही गेलो त्या ठिकाणी सुद्धा जी माणसं बसली होती ती सुद्धा आज हलवण्याचं या लोकांनी काम केलं ते बरं झालं, अन्यथा तो सुद्धा कडा सुटण्याची शक्यता होती आणि म्हणून तिथं हलवलेल्या 4 मृत व्यक्तींपैकी एक बॉडी मिळाली, तिन्ही मृतदेह आता आज काढण्याचं काम चाललेलं आहे।
रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। आज त्या ठिकाणी आपली सगळी यंत्रणा त्या ठिकाणी काम करते। लोकांच्या ज्या लोकांना खरोखर सगळ्या सर्वतोपरी मदत करणं या ठिकाणी गरज आहे। जे जे कोणी असतील त्या शिवरात्रीच्या सगळ्या मंडळींनी त्या लोकांना त्याच्यात बाहेर काढण्यासाठी काम करायचं। आपण पाहू शकता या ठिकाणी इंडिरेप चिपिंग सुद्धा दाखल झालेली आहे आणि कशा पद्धतीनं युद्ध पातळीवर काम चालू आहे। परंतु मलमा एवढा मोठा आहे की हा मलमा आटवण्यासाठी आजचा दिवस जाऊ शकतो। एवढा मोठा फक्त रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न चालू आहे। तरी सुद्धा हा रस्ता मोकळा आजच्या दिवसपर्यंत होईल अशी काही शक्यता सांगता येत नाही। लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर संकेत कुराडे आणि भरत कुराडे।